राजकारणापेक्षा शेती केलेली बरी असं धक्कादायक विधान केलं अजितदादा पवारांनी. कारण की मला राजकारणापेक्षा शेती कर सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे. काकावर गुन्हा दाखल झाल्याने मी खूप अस्वस्थ आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवारांनी वक्तव्य बरेच काही सांगणारे आहेत. यावरून ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 71 जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार आहेत, मात्र तशी आवश्यकता नसल्याने ईडीने कळवल्याने पवार पुण्याला परतले. तेवढ्यात अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी याबाबतचा निर्णय अचानक घेतल्याने आश्चर्यच व्यक्त केलं जात आहे. आज मुंबईत शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे सर्व नेते असताना अजित पवार होते, त्यामुळे त्यांना उपस्थितीमध्ये प्रश्न उपस्थित झाले. अखेर त्यांचे राजीनाम्याची बातमी आल्यानंतर राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राजीनामा मिळाल्याने आणि कारण माहीत नसले म्हटले होते. अखेर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी पुण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि राजीनाम्याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की माझे नाव त्या ठिकाणी आल्याने त्यांनी राजीनामा दिला असेल. राजीनाम्याचे कारण मलाही अद्याप जाणून घ्यायचे आहे. माझे कुटुंब एक असून अजूनही माझा निर्णय अंतिम आहे. असून माझी त्यांच्याशी भेट झालेली नाही. त्यांनी मुलांनाही राजकारणातून जाण्याचा सल्ला दिला आहे.